छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आपण बघतोय रांगणा उर्फ प्रसिद्धगड. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 2227 फूट आहे. हा किल्ला कुडाळ आणि कोल्हापूर यांच्यामध्ये असून तो देश कोकण गोवा यांचे रक्षण करतो. आम्ही पाटगावहून गेलो होतो. आता तुम्ही बघता आहात बांदेश्वर मंदिर. इतिहासाच्या बाबतीत बोलायचं तर हा किल्ला शिलहार राजाने बांधलेला होता. पुढे 1470 महमद गावाने तो जिंकला. नंतर 1658 रुस्तुम जमानने जिंकला. स्वराज्यात तो 1666 आला. हा अतिशय महत्वाचा किल्ला असून तो औरंगजेबाला कधीच जिंकता आला नाही. शिवरायांनी सुद्धा याच्या डागडुजीसाठी जवळजवळ 6000 होऊन खर्च केला. कोकणातूनही तुम्ही कुडाळमधील नारूळ म्हणून जाऊ शकता. अतिशय विस्तृत आणि सुंदर असा किल्ला आहे. बुरजावरून दिसणारा पहिला दरवाजा, पुढे त्याची भक्कम तटबंदी, असंच तुम्ही पुढे आटेसारखी पायऱ्यांची भीत. आत उतरण्यासाठी सुद्धा ह्या पायऱ्यांचा भाग दिसतोय तुम्हाला. हा दरवाजा, दरवाजे सुद्धा अतिशय भक्कम अवस्थेत आहेत आणि छान आहेत आणि अतिशय सुंदर असे दरवाजे दिसत आहेत. आणि ह्या कोकणाचा अतिशय सुंदर, कोकण अतिशय सुंदर दिसतं रांगणा किल्ल्यावरून. तुम्ही एकदा दाच हा तलाव, 12 महिने याच्यावरती पाणी असते. हे शिव मंदिर, त्यामध्ये त्यामध्ये असलेल्या मूर्त्या. रांगणाई देवीचे मंदिर आणि दीपमाळ. मंदिर तसं मोठंच आहे. हनुमानाचं शिल्प, ही इतर शिल्पे, हा देवळाच्या आतील भाग आणि रांगणाई देवी. ह्या मंदिरात तुम्ही मुक्काम करू शकता. सावध, कारण वन्य शवापतांचा इथे वावर आहे. जात आहोत कोकणातून येणाऱ्या मार्गामध्ये. ह्या ज्या वाट्या खालून येतील त्या सगळ्या कोकणातून येतील. अतिशय सुंदर सुंदर, अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य या किल्ल्याचं आपण किल्ला संपूर्ण
डिटेलमध्ये आम्हाला दाखवला, त्याचे लाख लाख धन्यवाद. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करावा, सबस्क्राईब करावा.